शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 23 फेब्रुवारी 2023 या दिवशी झालेला मराठी विषयाचा HSC बोर्ड एक्झामचा जो काही पेपर होता आपला, तो पेपर आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. हा पेपर 80 गुणांचा आहे आणि यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिलेला राहील. सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आजचा आपला व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका आता जे काही पुढील वर्षी 2024ची परीक्षा देणारे 12वीचे स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी असणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट पाहावी. इयत्ता 12वी मराठी बोर्ड प्रश्नपत्रिका. सर्वप्रथम काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या नीट बघा. विभाग 1 गद्य विभाग कृती 1 20 गुणांचा हा आपला पेपर पहिला प्रश्न आहे. विभाग 1 बघा, त्यामध्ये अभाग 8 गुणांसाठी आहे. त्यात आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित काही कृती दिलेल्या आहेत, त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. उतारा पहा आणि सर्व कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आ भाग बघा, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एकूण 3 कृती दिलेल्या आहेत. ई भाग 4 गुणांसाठी, त्यातील पहिली कृती बघा 2 गुणांसाठी. सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. ई भागामध्ये पण हा एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला कृती सोडवायची आहेत. आपला मराठीचा पेपर अतिशय सोपा असतो, त्यातच आपल्याला उत्तरं असतात, वेगवेगळ्या कृती दिलेल्या जातात आणि त्यांची उत्तरं आपल्याला उताऱ्याच्या आधारे लिहायची असतात. विभाग 2 पद्य विभाग पहा. कविता, या कवितेच्या आधारे त्या कृती सोडवायच्या आहेत. ई भाग, आ भागामध्ये आपल्याला खालील ओळींचा अर्थ लिहायचा आहे. ई भागामध्ये कोणतीही एक कृती सोडवायची.
विभाग 2 साहित्य प्रकार कथा या घटकावर आधारित आहे। प्रश्न कृती 3 उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती आपल्याला करायची आहे। 4 गुणांसाठी आपल्याला हा एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। त्यानंतर आ भाग कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत 6 गुणांसाठी। विभाग 4 हा उपयोजित मराठी या घटकावर आधारित आहे। त्यामध्ये आपल्याला कोणत्याही अ भागामध्ये 2 कृती सोडवायच्या आहेत 4 गुणांसाठी। आमध्ये आपल्याला 10 गुणांसाठी 2 कृती सोडवायच्या आहेत। विभाग 5 हा व्याकरण व लेखन घटकावर आधारित आहे 20 गुणांचा। कृती 5 व्याकरण घटक आणि वाक्प्रचार त्यामध्ये विचारलेले आहेत 10 गुणांसाठी। सूचनेनुसार कृती करायची आपल्याला। सर्व प्रश्न अतिशय सोपे आहेत। काही अडचण असल्यास कमेंट करून विचारा, आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल। आ भागामध्ये आपल्याला एक निबंध दिलेला आहे 10 गुणांसाठी। 5 विषय दिले आहेत, 5 पैकी कुठल्या तरी एका विषयावर आधारित आपल्याला सविस्तर असा निबंध लिहायचा आहे, जवळपास 200 ते 250 शब्दांमध्ये। अशा प्रकारे आपली ही HSC बोर्ड एक्झामची मराठीचा हा पेपर आपला असणार आहे। यात आपल्याला काय अडचण असेल तर कमेंट करून विचारा, आणि यासारखे इतर विषयांचेही पेपर आपल्याला हवे असतील मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।